नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे केंद्र सरकारबरोबरच राज्यातील भाजपाच्या संपूर्ण नेत्यांवरती प्रचंड संतापले आहे. तर मित्रांनो, वेळेशवरपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून राज्यांना GST नुकसान भरपाई मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारसोबत भांडण्याची वेळ येताच विरोधक आणि भाजपाचे नेते कुठे जाऊन लपतात हे कळत नसल्याचा टोला देखील त्यांनी भाजपावरती केला आहे. महामारीच्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये भाजपाचे नेते मुद्दाम राजकारण करत असून ठाकरे सरकारची अडवणूक करत आहेत. त्याचबरोबर राज्यातील विकासाच्या मार्गाला पूर्णपणे अडथळा घालण्याचं काम भाजपाचे नेते करत आहे. मात्र महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे, महाराष्ट्राच्या विकासाचे पैसे केंद्र सरकारकडून घेण्याच्या वेळेस भाजपाचे नेते मुद्दामपणे आगळमगळ करत असल्याचा दावा देखील यावेळी रोहित पवार यांनी केला आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर भाजपाच्या नेत्यांनी आता घाणेरडे राजकारण सोडून महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुढे यावं असं देखील त्यांनी आव्हान भाजपाच्या नेत्यांना करत आपला संताप व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, रोहित पवारांनी भाजपाच्या या भूमिकेबद्दल, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.